वेलकम टू दीपस किचन आज आपण दीपस किचनमध्ये पाहणार आहोत चॉकलेट कुकीज त्यासाठी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे पाव वाटी पिठी साखर एक चमचा कस्टर्ड पावडर एक मोठा चमचा मेल्टेड बटर एक चमचा कोको पावडर घेतले आहे एका मोठ्या बाऊलमध्ये बटर टाकून घेऊ त्यातच पिठी साखर टाकून छान मिक्स करून घेऊ त्यात कोको पावडर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ कस्टर्ड पावडर आणि गव्हाचे पीठ टाकून हे मिश्रण मिक्स करून घेऊ थोडे थोडे दूध टाकन टाकत हे मिश्रण काढून घेऊ पाव चमचा सोडा बेकिंग सोडा टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण कालून घ्यावे हे मिश्रण अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू कढाईला थोडेसे बटर लावून घेऊ अर्ध्या न ना, तासानंतर पीठ फ्रीजमधून काढले आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्यामध्ये हे पीठ घेऊन कुकीज तयार करून घ्यावेत बदामानी गार्निश करून घ्यावे कढाई दहा मिनिट प्रीईट करून घेतली आहे त्यात बटर पेपर ठेवून कुकीज ठेवून मंद आचेवर बारा ते पंधरा मिनिटे कुकीज बेक करून घ्यावेत कुकीज तयार आहेत पहा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा